नमस्कार, मी शीला पाटील। शिदोरी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणीचा भात। करायलाही खूप सोपं आहे आणि एकदम मस्त। चला तर कसं करायचं ते पाहू। शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणीचा भात करण्यासाठी भात पूर्ण मोकळा करून घ्यायचा, त्यात असलेल्या गाठी पूर्ण फोडून घ्यायचं आणि त्यामध्ये साखर घालायचं। आपण भात शिजवताना मीठ घातलेलंच आहे, त्यामध्ये 2 चमचे साखर, थोडस गोडसर भात खूप छान लागतो। आणि त्यामध्ये आधी आपण मीठ घातलेलं आहे, भात शिजवताना अगदी थोडस मीठ घालायचं, सगळं छान एकत्र करून घ्यायचं। आता गॅसवरती एक जाडबुडाची कढई गरम करायची। थोडस गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा तेल घालायचं। तेल थोडस गरम होऊ द्यायचं। तेल थोडस गरम झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालायचे, मध्यम आचेवरती शेंगदाणे थोडस गरम करून घ्यायचं। शेंगदाणे थोडसे परतले गेल्यावर त्यामध्ये कांदा घालायचा। आणि मिरच्या, कांदा आता छान परतला गेलाय, जास्त कलर न बदलता फक्त त्याला शिजू द्यायचं। जिरे, अगदी थोडस हिंगपूर, त्याची चव फार छान येते। त्यामध्येच आता आपण कोथिंबीर घालायचं, म्हणजे त्याची चव छान येते। आता हळद घालून छान परतून घ्यायचं। आता हा मोकळा झालेला भात घालायचा। सर्व मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं। छान एकत्र झाल्यावर त्यावरती झाकण लावून मंद आचेवरती 1-2 मिनिटाची वाफ काढायचं। 2 मिनिटात हे बघा, मस्त असा आपला गरमागरम वाफाळलेला भात तयार झालेला आहे। अगदी आयत्या वेळी करायला हे खूप सोपं आहे आणि चवीला पण खूप मस्त। तुम्ही या पद्धतीनं असा हा गरमागरम फोडणीचा भात करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा। अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत।